शेंडे साहेबांचा नंबर आहे का? PW डिपार्टमेंट. नमस्कार, वेदांत वानखेडे बोलतो, PW इन्फ्रा CEO. सर, तो आपला कनान नदीचा जो फ्लायओव्हर प्रोजेक्ट आहे त्याची टेंडर सबमिशनची डेट निघून गेली आहे का? ते रिवाइज टेंडर पण सबमिट नाही होऊ शकत का? सर, काहीच पॉसिबल नाही आहे का? ओके, ठीक आहे, थँक्यू. हो, तर म्हणजे तुम्ही मला जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं केलंय. माझी इच्छा नसताना सुद्धा लग्नाला होकार आहे असं दाखवलंय. अहो, इतकंच काय, त्या आरती आणि अमूल्या मला आवडत नसताना सुद्धा त्यांच्या बरोबर लग्नाच्या खरेदीला येईन असंही कबूल केलंय. नाही, बरोबर चाललंय तुमचं, पण तुमच्या या वागण्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत काही बदल? हो हो, विक्रांत मध्ये खूप बदल झालाय, तो खूप खुश आहे. आणि वेदांत? वेदांतचा अजून विश्वास नाही बसलाय. नाही, पण बसेल लवकरच. त्याला असंच गाफील ठेवा मॅडम. राजकारणात गाफील असताना केलेले वार वाया जात नाही. तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात तुमच्या घरापासून केली आहे, करावी लागते, उत्तम गोष्ट. कबूल आहे तुमचं म्हणणं, योग्य वाटेवर आहात तुम्ही, प्रगती कराल राजकारणात. एक गोष्ट सांगायची होती मॅडम, भूतकाळात जे घडून गेले ती भूत काढण्यात आता काही अर्थ आहे का? माझी 8 वर्ष जेलमध्ये सोडलोय मॅडम मी, आज सुटेन, पण माझी काही सुटका झालीच नाही. मला दिलेला शब्द पाळला असता साहेबांनी, तर माझ्या आईन उमेदीची 8 वर्ष वाया गेली नसती. एका गोष्टीचं वाईट वाटतं मॅडम, जो गुन्हा मी केलाच नाही त्याची शिक्षा भोगून आलो मी. ती शिक्षा भोगून आल्यावर सगळं परत मिळालं मला, पक्ष, कार्यकर्ते, प्रतिष्ठा, पण हातातून सुटलेला वेळ आणि निसटलेली नाती नाही परत मिळवता आली मला. उर्मिला सुद्धा. पण काही पत्ता लागला का तिचा? जी माणसं स्वतःच्या मर्जीनं आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यांना आपल्या मर्जीनं पुन्हा आपल्या आयुष्यात सामील व्हायला सांगता येत नाही. शोध घेतला तर सापडेलही ती. पण जखमेनं खपली धरली आता. बर, मी काय म्हणत होते, वेदांत किंवा कुणीही निवृत्ती डोंबरे प्रकरण शोधण्याचा प्रयत्न केला हाती काही लागणार नाही ना? काय झालं तुम्ही दोघे इथे? सरप्राईज. अरे सारिका, काय झालं, कशाचे बेडे? विक्रम, तू सांगतोय की मी सांगू? नाही नाही, मला आधी दादाचं तोंड गोड करू दे. काय झालं ते तरी सांग. सांगते सांगते, मी सांगते. आम्ही जो NBFC मायक्रो फायनान्सचा बिझनेस सुरू केलाय त्याचं रिसेंटली पोर्टल ओपन झालं होतं. करेक्ट. सो आज आम्ही जी छोटी लोन्स असतात म्हणजे 10,000 ते 50,000 ती सगळी मिळून टोटल 1 करोडची लोन्स डिस्बर्स केली आहेत. काय
म्हणजे थोडक्यात आम्ही 1 करोडचा बिझनेस केलाय. थँक्यू विक्रांत, अशीच प्रगती कर, बाकी काही नको. थँक्यू. पण खर तर ना हे सगळं ना फक्त आणि फक्त सारिकामुळे शक्य झालंय. अगं झपाटल्यासारखं काम करते ती. हो ना, कळायचंच नाही घरी कधी यायची आणि घरून ऑफिसला परत कधी जायची. दादा अरे, पण सारिका, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू जर हे असंच फोकस करून काम करत राहिलीस ना, ट्रस्ट मी, खूप पुढे जाशील. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खरंच सारिका, खूप 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 बरं वाटतं. आय एम व्हेरी शुअर एक दिवस तू खूप मोठी बिझनेस वुमन बनशील. थँक्यू सो मच अमूल्य. ए पण तुम्ही सगळे असेच पाठीशी उभे राहा काय? ऑफकोर्स ऑफकोर्स, आम्हा सगळ्यांचा तुम्हा दोघांना सपोर्ट. तुम्ही दोघं ना फक्त असंच काम करत राहा आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मला खात्री आहे की तू खूप मोठा पल्ला गाठणारस. थँक्यू, तू पेढा घे आधी. थँक्यू. आधी तुझं तोंड गोड करते. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. स्वर्ग आई स्वर्ग, काय कमाल जेवण झालंय पुन्हा आता. आवडला ना? पोटभर खा. खरंच नव्हता, स्वयंपाक खूप छान झालाय. आई तू पण बस ना. अरे तुमचं होऊ दे, मम्मी जेवते. नुतन अगं असं काय करतेस, बस ना आमच्या बरोबर जेवायला. आई तुमचं पोटभर होऊ दे, मी जेवते नंतर. अगं बर, खरेदीचं कुठपर्यंत आलंय? अगं लग्नाची खरेदी अशी काही संपत असते का? शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी चालूच असत. हो मला माहितीये, पण आई आपल्याला घाई करायला पाहिजे. मान्य आहे मला, पण अगं मी एकटी काय. आई मला माहितीये खरेदी करायला तुझ्या एकटीचा खूप वेळ जाईल. अगं पण मी आहे ना, मी करते तुला मदत. आणि विक्रांत, आरतीला सांगितलंस का आपल्याला खरेदीला जायचंय? हो सांगितलं ना. आणि तिची काही हरकत नाही ना? तिला का नाही सांगणार? नाही अरे तसं नाही, म्हणजे मागे जे काही झालं ते तिच्या मनात असं नाही. असं काही नाहीये तिच्या मनात. अगं आई तुला विचारायची विसरले मी. अगं तुंपलवारांना घरी बोलवायला पाहिजे, रीतसर बोलणी व्हायला पाहिजे. नाही म्हणजे एकदा बसून व्यवस्थित सगळं बोललं तर बरं पडेल ना. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मग कधी बोलवूया? अगदी उद्या बोलवलंच तरी चालेल, उशीर कशाला करायचा ना. ठीक आहे, मग मी उद्याच नक्की करते. आई तुला फोन वाजतोय का? हो. तुम्ही जेवा सावकाश, मी आलेच. अरे ही जादू कशी काय झाली? वेदांत तू काही केलंयस का? काय रे विक्रांत? मला नाही माहिती. असू दे, जे काही झालंय ना ते उत्तम झालंय. आणि खरं सांगू का, पोटच्या पोरांपासून आई अशी फार काळ लांब नाही राहू शकत. परमेश्वरा, आमच्या या घराला कोणाची नजर लागू देऊ नकोस बाबा. कदाचित निवृत्ती डुमरेने केली असेल ही जादू. जादूगराची जादू कितीही चांगली असली तरी त्याच्या मागचा हेतू काय हे बघावं लागेल. काय ग, आज उशीर झाला का ऑफिसवरून यायला? हा जरा जास्त काम होत. ताई अगं इकडे, तुला सांगायचंच राहिलं. आज ऑफिसमध्ये विक्रांत आणि सारिका आले होते. कशासाठी? पेढे घेऊन. ते विक्रांतने नवीन NBFC सुरू केली आहे ना, त्याच्या कंपनीने तायडे 1 करोडचा बिझनेस केला
आणि 1 करोडचे लोन डिस्बर्स केलेत. अरे वा. पण विक्रांत काही बोलला नाही मला. कदाचित भेटून सांगणार असेल. पण तायडे एक गोष्ट चांगली झाली. विक्रांत आता ओव्हरऑलच म्हणजे त्याच्या आयुष्याबद्दल आणि करिअर बद्दल सिरियस झाला. खरंय. आणि आणखी एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे सारिका. तिच्यामध्ये पण खूप बदल दिसत आहेत. नाही हो, ते कळतंय मला. मला ना आधीपासून वाटायचं तायडे सारिकाने तिच्या करिअरवर फोकस केलं ना, ते खूप पुढे जाईल. अगं बरे, तुझं काय लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? चालू आहे, चालू आहे. बरं, तुला ते सांगायचंच राहिलं. विक्रांत म्हणत होता की त्याच्या आई बरोबर शॉपिंगला जायचंय. नूतन काकून बरोबर? हो. अगं पण हे कसं शक्य आहे? माहित नाही. थांब, तू, मी वेदांतला विचारते. का, काय झालं? तायडे, अगं नक्की काहीतरी गोळ असेल. नूतन काकू आणि तुझ्या बरोबर शॉपिंगला? दाल मे कुछ तो काला है. बोला मुल्या. सॉरी, मी खूप लेट कॉल केला, पण महत्वाचं काम होत. बोल ना. अरे वेदांत, मला ताई सांगत होते की नूतन काकू विक्रांत आणि ताई सोबत शॉपिंगला जाणार आहेत. हो हो. काय हो, मी स्वप्न बघतीये का? नाही, रियालिटीज आहे. अरे पण असं कसं? मला तर हेच कळत नाहीये वेदांत, की ताईला पाठवू की नको. मुल्या, ठीक, डोंट वरी. आई आता कोणाच्याच लग्नाला विरोध नाही करणार. म्हणजे विक्रांत आणि आरतीच्याच काय, आपल्याही लग्नाला विरोध नाही करणार. काय काय म्हणालास तू? आपल्या लग्नाचा काय संबंध इथे? एक 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 मिनिट. हे आपल्या लग्नाचा, म्हणजे आपल्या लग्नाचा विचार आला तरी कसा तुझ्या मनात? बोलल्या, ते बोलायचं म्हणून बोललो मी. तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का वेदांत, आपल्या लग्नाचं काय मध्येच? मुल्या, अगं मी आईच्या मनस्थिती बद्दल सांगतोय. तुझं आणि तुझ्याशी लग्न करायला मी काय वेड आहे का? ए, काय म्हणायचं काय तुला? काही नाही. हे बघ वेदांत, अमूल्या, तुला या लग्नाच्या विषयावरून भांडण करायचंय आता? मी भांडत नाहीये, तू वाकड बोलतोस. अगं मी कुठे वाकड बोलतोय? वेदांत, तू आहे ना, तू तू जाऊ दे बरं. तुला ना एकही दिवस भांडल्याशिवाय चैन नाही पडत. कोण बोलतोय बघा, भांडकुदळ तू आहेस आणि हे मला बोलतेस. मी भांडकुदळे? मी हो. वेदांत, हे बघ. हो अमूल्या, तू भांडकुदळेस, भांडकुदळेस, तू एक नंबरची भांडकुदळेस. वेदांत, हे बघ, तू आणखी एकदा मला भांडकुदळ म्हणालास ना, तर मी फोन कट करेन. आणि हे आपलं लग्न वगैरे ना, पुन्हा कधी माझ्या समोर बोलू नकोस, मी आताच सांगते. हो नाही तर काय, आपण एकमेकांशी लग्न करायला काय मूर्ख आहोत का? बरं, चल, ठेवते मी. बाय बाय. कम इन. ये गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज स्वारी खूपच खुशीत दिसतीय. म्हणजे काय? तू बसू शकते का? म्हणजे तुला हवा असेल तर. तरी मला अंदाज आलाच होता. कसला अंदाज आला होता? हवामानाचा. काय? काही नाही. बरं, सकाळी सकाळी आहे ना, नूतन काकूंचा फोन आला होता. त्यांनी आई अण्णांना तुमच्या घरी भेटायला बोलावलं. हो अगं, माझंही बोलणं झालं सकाळी. कम इन. सर, तुमच्या सह्या पाहिजे होत्या डॉक्युमेंट्सवर.
हवामान चांगलं आहे. काय चाललंय? कसलं हवामान? मुले मगाशी पण तू हेच म्हणत होतीस. तेच बोलते सर की ते आज बाहेरचं हवामान खूप विचित्र आहे. म्हणजे मध्येच ऊन मध्येच पाऊस, काय काही कळतच नाही. पण आपल्या ऑफिसचं हवामान आज खूप चांगलं आहे, एकदम हेल्दी एनर्जेटिक. अमूल्य तुला नेमकं काय बोलायचंय? हे बघ, इथे हवामानाबद्दल ना मी काही बोलतोय ना तो विजय काही बोलतोय, पण तुझं काय चाललं? सर माझं तुमच्याकडे एक काम आहे. बोल. ते मला ते मला हे हे हवं होतं ते सर. हे म्हणजे काय? सर काही नाही सर. विजय माझा टाइम वेस्ट करू नकोसा, बोल लवकर. सर मला 2 दिवसांची सुट्टी हवी होती गणपतीसाठी. ओके, सुट्टी ग्रँटेड. सर थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू. गणपती अप्पा मोरया. सर येतो मी. हा विजय, काय झालं सर? हा फाईल. तू काय एवढी खुश होतेस? अमूल्य तुला सुट्टी नाही मिळणार आहे. आई अण्णा येतात ना तुमच्या घरी. मम्मी विचार करत होते आपल्याला सुद्धा जायची गरज आहे का? म्हणजे काय वाटतं तुला? नाही मला गरज वाटत नाही. आणि अमूल्य आता तू पण टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होणार. नूतन ताई तुम्ही पण बसा ना. हो. अण्णा कसं चाललंय तुमचं क्लिनिक? छान छान, अगदी व्यवस्थित चाललंय. तुमचं राजकारण कसं काय चाललंय? लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. वेदांत आणि विक्रांतच्या बाबांनी एक गोष्ट मात्र शिकवली, घराचा उंबरठा ओलांडून एकदा आत आलं की राजकारण घराच्या बाहेर ठेवायचं. वा वा वा, छान छान. पण अगदी बरोबर आहे, म्हणजे आपलं घर हे माणसं, प्रेम, नातं आणि आपुलकी या 4 खांबांवरती उभं असतं, त्यामुळे घरात राजकारणाची तशी काय गरजच नाही, नाही का? सुमन, अगं तू काहीच घेतलं नाहीस, घे ना. हो हो घेते. बरं मी आता मुद्द्याचंच बोलते. ठरल्याप्रमाणे साखरपुडा आपण खूप साध्या पद्धतीने केला, हो की नाही? पण आता लग्न मात्र धूमधडाक्यात आणि वाजत गाजत करायचं. हो. बरं मी काय म्हणते की लग्न नागपुरातच करूया, फक्त जरा जागा मोठी बघूयात, काय वाटतं तुम्हाला? हो चालेल ना, अगदीच चालेल. आपण फक्त एकदा मुलांशीही बोलून घेऊया का, म्हणजे त्यांनाही विचारूया, नाही का? सुमन अगं आपली मुलं आपल्या शब्दाबाहेर नाही, त्यामुळे आपण जे ठरवू ना ते त्यांना नक्की पसंत पडेल. म्हणजे असं मला वाटतंय. नाही नाही मला आजींचं म्हणणं पटतंय. वा मलाही पटतंय. नाही आणि खरं सांगायचं त्यांना, म्हणजे मुलांना लग्न कधी आणि कसं होतंय ह्याच्यात काही अजिबात रस नसणारच. हा म्हणजे विक्रांत आणि आरतीला तर कधी एकदा लग्न करतो असंच झालं असणार. अगदी बरोबर.
अमूल्य मॅडम, हा शेवटचा दिवस आहे माझा बहुतेक. शेवटचा दिवस कसला? अहो माझा या कंपनीतला. विजय सर तुम्ही कंपनी सोडताय काय? नाही सोडत नाहीये, पण जे झालंय ना त्यावरून तरी असं वाटतंय की सरच मला काढतील. विजय अहो काय झालंय, जे काही झालंय ते नीट सांगा. अहो आपण कन्हान नदीवरच्या पुलाचं जे टेंडर भरलं होतं ना ते रिजेक्ट झालंय.